स्टूडेंट प्रीवियस वीडियो वी लर्न जीएसटी। जीएसटी हैज टू टाइप सीजीएसटी एंड एचजीएसटी। वी सी दैट एंड टुडे वी सी द इम्पॉर्टेंट टॉपिक शेयर्स। द शेयर्स विच इज शेयर्स व्हेन टू और मोर इंडिविजुअल कमिंग टुगेदर अ कैरी आउट अ बिजनेस इज अ पार्टनरशिप विच रिक्वायर्ड स्मॉल कैपिटल। To establish a company, desiring person come together and form a company. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला फार मोठ्या भांडवलाची एखादी कंपनी उभारायची असेल, स्थापन करायची असेल, पण त्याच्याजवळ तेवढं भांडवल नसेल तर तो सामान्य जनतेतून भागीदारी स्वीकारतो आणि शेअर्सच्या रूपानं तो पैसा उभा करतो। हे शेअर्स 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये किंवा 100 रुपये अशा कोणत्याही पद्धतीचे असू शकतात। महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी रजिस्टर असणं आणि इंडियन कंपनीज ॲक्ट 1956 या नियमानुसार रजिस्टर असणं गरजेचं आहे। तर शेअर्सची व्याख्या आपण अशी करू शकतो, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट। शेअर म्हणजे लहानात लहान तो एक भाग आहे ऑफ द कॅपिटल। ॲट द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट। शेअरची व्हॅल्यू त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवर छापलेली असते, इतरही डिटेल त्यावर छापलेले असतात, त्याला शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं। पुढचा मुद्दा आहे आपला शेअर होल्डर। शेअर होल्डरची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड शेअर होल्डर। ज्या व्यक्तीनं शेअर विकत घेतलेला आहे त्याला शेअर होल्डर असं म्हटलं जाईल। पुढचं आहे स्टॉक एक्सचेंज। त्याची व्याख्या, त्याची डेफिनेशन आपल्याला अशी म्हणता येईल, इट इज अ प्लेस, ही अशी एक जागा आहे व्हेअर जेथे बाईंग अँड सेलिंग द शेअर। बाईंग म्हणजे विकत घेणे अँड सेलिंग म्हणजे विकणे ऑफ शेअर्स। जिथे शेअर विकत घेतले जातात किंवा विकले जातात अशा ठिकाणाला स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं। मुंबईमध्ये हे स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आहे। पुढचा मुद्दा आहे फेस व्हॅल्यू। फेस व्हॅल्यूची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, मराठीत याला दर्शनी किंमत असं सुद्धा म्हणतात, द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू। जी व्हॅल्यू शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड केलेली असते तिला फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं। आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मार्केट व्हॅल्यू। ज्या किमतीने आपण शेअर विकतो किंवा विकत घेतो त्या किमतीला मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जाईल, म्हणजेच द प्राईज ॲट विच द शेअर आर सोल्ड। द शेअर आर सोल्ड ऑर परचेस इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू। मित्रांनो, शेअर्स होल्डर, स्टॉक एक्सचेंज, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू याविषयी चर्चा आपण इथं केलेली आहे। थँक्यू।